गंगापूर तहसील से नायब तहसीलदार अविनाश अंकुश यांनी केलेल्या विविध कृत्यांबाबत निवासी उप जिल्हाधिकारी मंदार वैद्य प्रबोधन मुळे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना दिले होते। मात्र उपविभागीय अधिकारी यांना अहवाल सादर करण्यास 2 महिने लागणार असल्याचं त्यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितलंय। उपविभागीय अधिकारी जाणून बुजून नायब तहसीलदार यांची चौकशी करण्यासाठी विलंब करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। गंगापूर तालुक्यातील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नायब तहसीलदार श्री अंकुश यांनी 9 ऑगस्ट रोजी केंद्र शासनाच्या आदेशाने सामूहिक राष्ट्रीय गीत चालू असताना राष्ट्रगीतच्या दरम्यान सावधान अवस्थेत उभं राहणं आवश्यक असताना त्यांनी हात बांधून उभं राहिले। तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केला। तसेच ते औरंगाबाद येथे राहतात आणि इथे खोटे दस्तावेज सादर करून मुख्यालय राहत असलेले सांगून इथला गाडा हाकतात। तसेच कार्यालयात येणारे काम घेऊन जे नागरिक येतात त्यांना योग्य पद्धतीची वागणूक न देता त्यांना उदट भाषेत कार्यवाहीची भाषेत बोलतात। या विविध आरोप त्यांच्यावरती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन माननीय विभागीय आयुक्त साहेब तसेच पोस्टद्वारे प्रधान सचिव मुंबई यांना देण्यात आलेले होते आणि त्या दरम्यान औरंगाबादचे निवासी कलेक्टर श्री मंदार वैद्य व सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी श्री प्रबोधन मुळे यांनी निवेदनावर तत्काळ स्वाक्षरी करून संबंधित SDM वैजापूर यांना संबंधित विभागाची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते। परंतु काल उपविभागीय अधिकारी माणिक आहेर साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने चौकशी किती दिवसात करण्यात येईल अशी विचारलं असता त्यांनी 2 महिन्याचा कालावधी सांगून संबंधित नायब तहसीलदार यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। परंतु तत्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय बच्चूगुरू साहेब यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे मोठे आंदोलन करून शासनाला विटेस धरू। याबाबत आपण उपविभागीय अधिकारी यांच्याशी जाणून घेणार आहोत। याबाबतचा चौकशीसाठीचा अर्ज माझ्याकडे अद्याप प्राप्त झालेला नाही आहे। आपणच आता एक कॉपी मला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तक्रारदारांनी त्यानुसार मुद्देनिहाय चौकशी करण्यात येईल आणि अहवाल सादर करण्यात येईल। सर, नेमकं आता त्यांनी एवढं मोठं वर्ग 2 च्या जमिनी एक केल्या, कोणती सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही अद्यापपर्यंत त्यांनी, म्हणजे चौकशीमध्ये ह्या गोष्टी येतील पुढे? तर सर, किती आपल्याकडं पत्र वगैरे काही आलंच नाही का? नाही, खरं पत्र प्राप्त झालं नाही मला अजून। सर बरं, आल्यावर सर किती दिवसात चौकशी करणार आपण? साधारणतः 2 महिने लागतील। 2 महिने